जसं मी विखे साहेबांना भेटले, पृथ्वीराज साहेबांना भेटले, पिचड साहेबांच्या घरी गेले, तो माझा अधिकार आहे. असे कॅन्डिडेट ते माझे वोटर पण आहेत ना, त्यामुळे असं छुपा पाठिंबा वगैरे असं कोणाचाही नाही. की हे दोघंही नको आणि आम्ही तुम्हाला मतदान करू इच्छू त्याच्यात काही चुकीचं नाही. शेवटी आपण लोकशाहीमध्ये नाही. मी माझ्या ऑनसेटलाच सांगितलं होतं की मी सगळ्यांना भेटलं. जसं मी विखे साहेबांना भेटले, पृथ्वीराज साहेबांना भेटले, पिचड साहेबांच्या घरी गेले, तो माझा अधिकार आहे. असे कॅन्डिडेट ते माझे वोटर पण आहेत ना, मी त्यांना अपील करायला काय असते की तुम्हाला मदत करत नाही. त्यामुळे असं छुपा पाठिंबा वगैरे असं कोणाचंही नाही. मी जे करते हे जे लोकांचे प्रश्न आहेत त्याच्यावर आम्ही बोलतोय. आमची टीम पूर्णपणे ताकदीने काम करते, त्याच्यावर आम्ही आमचे प्रयत्न पुरे करतोय. पण छुपा पाठिंबा वगैरे असण्याची गरज नाही हो. पण काँग्रेस असो, शिवसेना असो, दोन्ही शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, उमेदवारांबद्दल त्यांच्या मनात असलेली जी खंत आहे ही जर या मार्गाने बाहेर पडत असेल की हे दोघंही नको आणि आम्ही तुम्हाला मतदान करू इच्छू त्याच्यात काही चुकीचं नाही. शेवटी आपण लोकशाहीमध्ये आहे. त्यांच्या पक्षानं जरी समजलं असतं की चुकीचे उमेदवार तुम्ही देताय, वारंवार आम्ही सांगितलं, तर तेव्हाच त्यांनी चूक सुधारली आहे. पण चूक घडली आहे आणि आता जे होईल त्याची आपल्याला परिणाम मॅडम पाटील साहेबांचे तर मी मनापासून आभार मानले आहेत. परवा पण ते कसं महाविकास आघाडीच्या सोबत आहेत आणि त्यांनी सगळीकडे पाठिंबा दिलेला आहे. दोन सीट आहेत ज्याच्यावर त्यांनी इतरांना पाठिंबा दिला आहे. तो म्हणजे छत्रपती शाहू महाराजांची एक लोकसभा मतदारसंघ आणि दुसरा म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांचा मतदारसंघ. तिसरा मतदारसंघ याच्या पलीकडे तो शिर्डी आहे. आता कपिल पाटील साहेबांची पूर्ण जर तुम्ही कारकिर्द बघितली तर तो ध्येयवादाने चालणारा माणूस, तो मुद्द्यांवरती काम करणारा माणूस आणि तो झटणारा माणूस. त्यांनाही जर हे पटतंय की दोन्ही कॅन्डिडेट हे आपल्या लढाईमध्ये आपल्याला उपयोगी पडू शकत नाही आणि उत्कर्ष जर त्या लढाईमध्ये आपल्याला उपयोगी पडू शकते, त्याच मुद्द्यावर त्यांनी काल प्रेस जे काही स्टेटमेंट केलं आहे ते संगमनेर पर्यंत आले करत होते. त्यांनी पाठिंबा जाहीर केला म्हणून ही माझ्यासाठी फार सकारात्मक गोष्ट आहे. कारण समोरून जे म्हणतात बी टीम आहे, मी काहीतरी कोणाला तरी पाडायला उभे आहेत आणि कोणाला तरी वोट खायला उभे, याचं खंडन ह्या कृतीतून होत आहे. कारण जे ध्येयवादाने काम करणारे लोक ते स्वतःहून आमच्याकडे पाठिंबा देतात, तर त्यामुळे त्याचा नक्कीच एक सकारात्मक फायदा मला होईल असं वाटतं. आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्या समाज घटनांना पुढे आपल्या एकत्रितपणे कसं नेऊ शकतो हा प्रयत्न आम्ही येणाऱ्या काळामध्ये. आणि माझ्या ह्या हमी पत्रात बहुतेक ते नाही आहे, पण वंचितचं जे हमीपत्र पक्षाचं जे आहे त्याच्यामध्ये नक्कीच आहे. आणि मला वाटतं त्याला सपोर्ट आधीपासूनच मी काँग्रेस पक्षात होती तेव्हाही केलेला आहे आणि आता वंचितमध्ये पण मी तो आम्ही तो सपोर्ट करतो. त्याच्यासाठी फक्त महाराष्ट्र लेव्हलला नाही, काही गोष्टी आपल्याला सरकारी पण कराव्या लागणार आहेत. एक दबाव आपल्याला गट तयार करावा लागणार आहे, केंद्र सरकारवर पण करावा लागणार आहे. त्या दृष्टिकोनातून आम्हाला संधी मिळेल तर नक्कीच आम्ही त्यांचे सहकारी म्हणून सांगते की जो एक प्रतिसाद सगळ्या पत्रकार बांधवांनी गेल्या 6-7 महिन्यांमध्ये मला दिलाय त्याच्याने मला एक लक्षात येईल. पत्रकार बांधवांवरती जे लांछन लावलं जातं किंवा त्यांच्यावरती वेगळ्या प्रकारे बघितलं जातं हे कॅन्डिडेटवर पण डिपेंड करतं. तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं यासाठी पण बघत ही मुलगी स्ट्रगल करते, ही काहीतरी विचार घेऊन पुढे जातो. त्यामुळे पहिले तर पत्रकार बांधवांचे मी आभार मानले. तर खरं सांगते तुम्ही अगदी मोठ्या भावाप्रमाणे मला इनपुट देत आलेले आहात आणि पॉझिटिव्हली दिले जातात. काही असं करू शकत नाही, असं होऊ शकत नाही, ते तर आहेच. पण जे अटॅक्स होतात म्हणजे पत्रकारिता आपण मागच्या काही दिवसांमध्ये बघितलं की एखाद्याने विरोधात लिहिलं की लगेच त्यांना मारहाण होणं, त्यांचं अब्रू नुकसान त्यांचं होणं, तर हे सगळ्या गोष्टींवरती खरं चांगला कायदा येणं त्याच्यावरती त्याची अंमलबजावणी होणं हे महाराष्ट्र लेव्हलवर तर खरंच गरजेचं आहे. त्याच्यासाठी जी पाठपुरावा करण्याची गरज आहे ते निश्चित आपण करू. सेंट्रल गव्हर्नमेंट कडे पण त्या प्रकारचं काय आपल्याला करता येईल याच्यासाठी नक्कीच मी आग्रह राहणार आहे. कारण हा शेवटी आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आपण, आणि जेव्हा आम्ही तोंडून हे बोलतो की नाही तो स्तंभ कुठेतरी हलतोय तर त्याला बळकट करण्याचं काम पण आमचं आहे. एक पब्लिक पर्सनॅलिटी किंवा राजकारणात असलेले सगळे निश्चित त्या बाजूनी पण काम करण्याचं आमचा लक्ष आहे.